दिल्लीमध्ये यूपीएससीची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन राज्यांकडे येणाऱ्या गाडीत या विद्यार्थ्यांचे कमालीचे हाल झाले. एकतर ही गाडी खूप उशिराने निघाली. केवळ 6 डब्यांमध्ये 1000 अधिक विद्यार्थी रेल्वेने अक्षरशः कोंबून नेले. गाडीत खाली जमिनीवर झोपून विद्यार्थ्यांनी रात्र काढली. एका सीटवर 4 ते 5 जणांनी बसून प्रवास केला, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे 3-13 वाजलेले पाहायला मिळाले. रात्रीपासून शौचालयात पाणी नाही, सकाळचा नाश्ता मिळाला नाही. विद्यार्थी स्पेशल गाडीबाबत रेल्वेनं कमालीची हलगर्जी दाखवली आहे. या रेल्वेला 5 जनरलचे डबे जोडलेले आहेत, त्याच्यामध्ये शेकडो विद्यार्थ्यांना कोंबून कोंबून भरण्यामध्ये आलेलं आहे. तिथे सोशल डिस्टन्सिंगची काहीही सोय नाही आहे. तसेच या विद्यार्थ्यांना एकेका सीटवरती 3 ते 4 विद्यार्थ्यांना झोपवण्यात आलेलं आहे. या डब्यांमध्ये पाणी आणि चार्जिंगची कोणतीही सोय नाही आहे. रेल्वेकडनं आम्हाला रात्रीच्या जेवणाची सोय करण्याचं प्रॉमिस करण्यात आलं होतं. जेवण तर लांबची गोष्ट, आम्हाला कालपासून पाणीसुद्धा पुरवण्यात आलेलं नाही आहे. आय वॉज द फर्स्ट वन टू बोर्ड द ट्रेन. And the entire compartment was filled with dust. Forget about sanitization. But it wasn't even sleeper coach. It was a seater coach where 5 to 6 people had to sit on one bench. Literally one bench. There was no social distancing at all. There was no water in the compartment. Food, forget about food. We could have managed without food. But social distancing was not maintained at all. काल मुलांना स्क्रीनिंग करण्यासाठी सकाळी 8-9 वाजल्यापासून सेंटर्सवरती बोलवण्यात आलं. त्यांची ट्रेन होती 4 वाजता, मग ती पोस्टपोन करून 8 वाजता करण्यात आली. फायनली 10 वाजता निघाली. तर एवढं मिसमॅनेजमेंट, एवढं मिसकॉर्डिनेशन हे जे आहे दिल्ली सरकारकडून रेल्वेकडून अपेक्षित नव्हतं. आणि त्याचबरोबर दुपारच्या वेळेस जेव्हा स्क्रीनिंग सेंटरवरती मुलं होती, तेव्हा त्यांना चांगल्या प्रकारे तिथे भोजनाची व्यवस्था करण्यात आली नव्हती. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मॅनेज करू शकलो असतो आपण. या सगळ्या जर गोष्टी दिल्ली सरकारने आणि रेल्वेने चांगल्या प्रकारे जर कम्युनिकेशन केलं असतं, तर या सगळ्या गोष्टी घडल्या नसत्या.